नमस्कार विद्यार्थियों, डीएवी मॉइल पब्लिक स्कूल सीता सावंगी ई लर्निंग क्लास मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे। तर आज आपण इयत्ता चौथी विषय मराठी घटक पाठ 29 मी सगळ्या भाज्या खाणार यामधील भाग 3 अभ्यासणार आहोत। तर मागच्या भाग 1 आणि 2 मध्ये आपण मी सगळ्या भाज्या खाणार या पाठातील या पाठाबद्दल माहिती बघितलं होतं। कशा पद्धतीने तेजसला स्वप्न पडतो आणि स्वप्नात तो कुठे जातो, मंडईतील ज्या भाज्या असतात त्या तेजस सोबत कशा पद्धतीने बोलतात, त्याला काय काय सांगतात, त्याबद्दल माहिती बघितलं होतं। आणि कशा पद्धतीने तेजसच्या मनामध्ये भाज्यांविषयी रुची आवड निर्माण होते ते बघितलं होतं। तर आज आपण या भागातील शेवटी असलेला जो स्वाध्याय आहे त्या संदर्भात थोडक्यात माहिती बघू, ठीक आहे। तर प्रश्नोत्तरे एका वाक्यात उत्तरे लिहा। बघा प्रश्न आहेत। प्रश्न 1, तेजसला कोणती भाजी आवडत नव्हती? उत्तर, तेजसला कारल्याची भाजी आवडत नव्हती। प्रश्न 2, मंडईत कशाची दुकाने सजलेली होती? उत्तर, मंडईत भाजीची दुकाने सजलेली होती। प्रश्न 3, काय खाल्यावर गाल लाल होतात? उत्तर, टमाटा खाल्यावर गाल लाल होतात। प्रश्न 4, मुलांसाठी टमाट्याचे खास काय बनवले जाते? उत्तर, मुलांसाठी टमाट्याचे सूप आणि सॉस हे खास पदार्थ बनवले जातात। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, डोळ्यांना ताकद कशामुळे मिळते? उत्तर, मुळा आणि गाजर रोज खाल्ल्यामुळे डोळ्यांना ताकद मिळते। लक्षात ठेवायचं। प्रश्न क्रमांक 6, आपल्याला पोषक घटक कशा कशातून मिळतात? उत्तर बघा, आपल्याला हिरव्या पालेभाज्यांमधून पोषक घटक मिळतात। समजलं? त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, कोण म्हणाले ते लिहा। कोण म्हणाले ते लिहा। 1 आहे, आई मला ही भाजी नको। असं कोणी म्हटलं? तर असं कोणी म्हटलं? तेजसने म्हटलं। उत्तर काय आहे? तेजस, ठीक आहे। त्यानंतर 2, कोशिंबीर तुम्ही खाणार तर जेवण रुचकर लागणार। असं कोणी म्हटलं? तर असं कोण म्हणतोय? टमाटा म्हणतोय। लक्षात ठेवायचं। त्यानंतर चष्मा लवकर लागणार नाही। कोणी म्हटलं? मुळा आणि गाजर यांनी तेजसला म्हटलं की चष्मा लवकर लागणार नाही। हिरव्या हिरव्या पालेभाज्या रोज खाव्या ताज्या ताज्या। असं कोणी म्हटलं? तर मेथी चुका चाकवत माठ आणि पालक यांनी सोबतच एकंदरीत म्हटलं। लक्षात ठेवायचं। शेवटचा प्रश्न पहा, आजार पण येणार नाही कधी। कोणी म्हटलं? कारले। समजलं? त्यानंतर बघा आजचं गृहपाठ बघा, लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये। प्रश्न आहे, कोणत्याही 5 भाज्यांची चित्रे काढा व रंगवा। लिहून घ्या। धन्यवाद।